दिवंगत प्रणाम मंडळी, आपले पुनश्च एकदा आपल्या आवडत्या म्हणजेच महानुभाव फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण जाळीचा देव या ठिकाणी आपण आलेलो आहोत. जाळीचा देव हे महानुभाव पंथामधील भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी यांचे काही काळ वास्तव्य होते. श्री क्षेत्र जाळीचा देव अजिंठ्यापासून 28 आणि बुलढाण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर महानुभाव पंथीयांचे जाळीचा देव हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी 12व्या शतकात महाराष्ट्र भ्रमण करत होते. ते श्री चक्रधर स्वामी गंगा तीराकडून कनाशी, भडगाव, पाचोरा, शेंदुर्नी, चांगदेव, हरताळा येथे आले. हरताळा येथून स्वामी सावळतबारा येथे आले. तेथून वालसांगवी, जिल्हा जालना येथे जाताना या घनदाट अरण्यात करवंदाच्या जाळीच्या सावलीत विश्रांती घेण्यासाठी ते थांबले. त्या ठिकाणी त्यांना 2 वाघिणीची पिल्ली दिसली. ते त्या पिल्लांना आपल्या मांडीवर घेऊन त्यांना प्रेमाने कुरवाळू लागले. तेवढ्यात वाघीण त्या ठिकाणी आली व गर्जना करू लागली. स्वामींनी तिच्याकडे कृपा कटाक्ष टाकताच ती पाळीव कुत्र्याप्रमाणे स्वामींकडे पाहून शेपटी हलवू लागली. ही लीळा म्हणजेच घटना वृक्षवेलींनी बहरलेल्या जाळीमध्ये स्वामी बसले असताना घडली. म्हणून या तीर्थक्षेत्राला जाळीचा देव हे नाव पडले. वाघोदा, जिल्हा जळगाव येथील भक्त कैलासवासी लक्ष्मणराव पाटील आपला कुष्ठरोग बरा व्हावा यासाठी सन 1936 या ठिकाणी आले. त्यांनी येथे 21 दिवस उपवास करून नामस्मरण केले. 21व्या दिवशी पहाटे 3 एक साधू त्यांच्या स्वप्नात दिसला व म्हणाला, तू मला सावली कर, मी तुझा कुष्ठरोग नष्ट करतो. त्यानंतर थोड्याच दिवसात श्री पाटील निरोगी झाले. त्यांच्या स्वप्नात परमेश्वराला दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी या स्थानाभोवतीची झाडे झुडपे काढून 1938 मंदिराच्या बांधकामास सुरुवात केली. त्यावेळी तेथे निजामच्या बादशहाची राजवट असल्यामुळे येथील अधिकारी बांधकामासाठी मंजुरी देत नव्हते. तेव्हा कैलासवासी श्री पाटील व तेथील पुजारी कैलासवासी दत्तबुवा हैदराबादला जाऊन बांधकामाची परवानगी घेऊन आले. 1942 सभामंडपाचे काम पूर्ण होऊन कलशरोहणाचा समारंभ हा थाटात झाला. सन 1920 ते 1925 या काळात
येथे कोणीही राहत नव्हते. जाळीच्या वेलांखाली दगड मातीचा ओटा मात्र हा बांधलेला होता. या ठिकाणी या आठवणी आजही सावदेवा गावची वृद्ध गुराखी सांगतात की पौर्णिमेचा दिवस असला की येथील गुराखी या स्थानावर आवर्जून जात, कारण या स्थानावर तुळक भक्तांनी अर्पण केलेले नारळ असत. साधारण 4 ते 5 नारळ मिळायचे. सर्व गुराखी या ठिकाणी एकत्र येऊन हे नारळ फोडून खात असत. या स्थानाजवळच मंदिराच्या बाजूस एक सर्वज्ञ प्रवेशद्वार नावाचे मोठे प्रवेशद्वार आपल्याला दिसेल. श्री सर्वज्ञ प्रवेशद्वार या ठिकाणी लिहिण्यात आलेले आहे. तर अगदी जणू स्वर्गाचा दरवाजा या ठिकाणी आपल्याला अनुभवास मिळतो. हिवाळा व पावसाळ्यात अगदी धुके असते, त्यामुळे खूप सुंदर या ठिकाणी निसर्ग हा अनुभवायला मिळत असतो. जाळीचा देव अजिंठा बुलढाणा रोडवर अजिंठ्यापासून पूर्वेस 29 किलोमीटर आहे व औरंगाबाद ते जाळीचा देव हे अंतर 121 किलोमीटर आहे. जळगाव ते जाळीचा देव हे अंतर 93 किलोमीटर आहे. जालना ते जाळीचा देव सिल्लोड अजिंठा या रोडने 132 किलोमीटर, बुलढाणा रोडने 132 किमी, वालसांगवीहून ईशान्येस जनुना रोडने 9 किलोमीटर हा पायी मार्ग आहे व बुलढाणा ते जाळीचा देव 25 किलोमीटर मार्ग आहे. श्री चक्रधर स्वामी आपल्या परिभ्रमण काळात फिरत असताना पूर्वार्धात सावळद्वाऱ्यावरून भला मोठा सह्याद्रीचा पहाड चढून आले. नंतर तिथे काही काळ विश्रांती घेऊन ते पुढे वालसांगवीकडे गेले. तर मंडळी, अशी होती श्री क्षेत्र जाळीचा देव या स्थानाबद्दल माहिती. तर मंडळी, या मंदिरामध्ये अनेक अशा ज्ञात अज्ञात व्यक्तींचा मंदिर उभारण्यासाठी अनमोल असा वाटा आहे. सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून दंडवत प्रणाम. तर मंडळी, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व स्थानाबद्दल माहिती, तेथील इतिहास आपण सर्व महानुभाव पंथीयांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आशा करतो
हा व्हिडिओ तुम्हाला जरूर आवडला असेल आणि ह्या मंदिराबद्दल माहिती तुम्ही सर्वांना कळावी यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना या मंदिराबद्दल माहिती समजेल. चला तर भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपले चॅनल महानुभाव फाउंडेशन. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर स्वामी.